message. दिसना का गुड मॉर्निंग मोतीराम कुरे दिसन म्हणायला दिसत नाही आहे आता ऑल क्लिअर होते नेटवर्क मुळे होते पावसा पाण्यामुळे वातावरण पानकच झालंय माणसं बिघडायली तर नेटचं काय यस धन्यवाद. चला शेकडेवारीचा राहिलेला भाग आपण आज पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर शेकडेवारी मध्ये काल आपण जे उदाहरण पाहिले ते निवडणुकीवर आधारित उदाहरण होते लक्षात आले असतील अशी अपेक्षा आहे नसतील त्याची प्रॅक्टिस करायला सांगितलं होतं. नंबर दोन निवडणुकीचे प्रश्न परत तुम्हाला पेपरमध्ये आपण टाकणारच आहोत त्यावेळेस सोल्युशन परत देऊ. आता पाहूत आपण निवडणुकीचे प्रश्न पाहण्याच्या पूर्वी मिक्सर अँड एलिगेशन त्यापैकी फक्त मिश्रणावर आधारित शेकडेवारीचा संबंध असतो. मिश्रणावर आधारित प्रश्न येतात म्हणजे कसं एका याच्यामध्ये दूध आहे एका याच्यामध्ये पाणी आहे. दूध आणि पाणी जर समजा आपण एकत्र केलं किंवा मग काहीतरी दोघांपैकी एकच वाढवल्या जाते आणि असं विचारतात की जर दूध आणि पाण्याच्या या मिश्रणामध्ये 50 लिटरचं मिश्रण होतं समजा आपल्याला विचारतात की त्याच्यामध्ये पाणी वाढवलं तर दुधाचं प्रमाण काय वाढलं का नाही. मग आपल्याला पुढच्या नवीन मिश्रणाचं प्रमाण किती टक्के होईल असं विचारलं जातं फक्त काय वाढवलंय पाणी. कधी कधी दोन्ही वाढवतात दोन्ही वाढवलेलं आपल्याला नंतर बघा त्याचं नाव आहे मिक्सर अँड एलिगेशन म्हणतात त्याला. त्याची तर फार पद्धत सोपी सांगणार आहेत आपण ती नंतरच्या तासात. सध्या पाहता काय आहे तर प्रश्न आपल्या लक्षात येण्यासाठी पहिला प्रश्न लिहा 5 लिटरच्या पाच लिटरच्या 40% अल्कोहोल असलेल्या द्रावणात 40% अल्कोहोल असलेल्या द्रावणात 40% अल्कोहोल असलेल्या द्रावणात द्रावण कशाला म्हणायचं. एक गोष्ट नसते दोन गोष्टीचं मिश्रण असतं त्याला आपण द्रावण म्हणतो. 8 लिटर पाणी मिसळले बघा 8 लिटर पाणी मिसळले सॉरी 3 लिटर लिहू आपण 3 लिटर पाणी त्यात मिसळले तर आपल्याला विचारले नवीन द्रावणातील अल्कोहोलचे प्रमाण काय. नवीन द्रावणातील अल्कोहोलचे प्रमाण काय अल्कोहोलचे प्रमाण काय प्रश्नचिन्ह असं क्वेश्चन लिहिला का. 5 लिटरच्या 40% अल्कोहोल असलेल्या द्रावणात 3 लिटर पाणी मिसळले तर नवीन द्रावणातील अल्कोहोलचे प्रमाण काय. करेक्ट बऱ्याच जणांचं उत्तर आलेलं आहे 25%. राईट याच्यात काय जास्त लोड घ्यायची गरज नाही डायरेक्ट लिहू शकता तुम्ही 5 लिटर यामध्ये 40% अल्कोहोल पाच लिटर मध्ये 40% अल्कोहोल आहे त्याच्यात 3 लिटर काय मिक्स करायला आपण पाणी मिक्स करायलो याचा अर्थ 5 लिटर ऑलरेडी मिश्रण होतं 3 लिटर पाणी मिक्स केलं ते मिश्रण 8 लिटर होईल. सगळ्यात महत्वाचं आहे 8 कसे आले हा प्रश्न महत्वाचा आहे बरोबर प्रश्नचिन्ह.
पाच लिटरमध्ये 40% अल्कोहोल होतं, 3 लिटर पाणी त्याच्यात मिक्स करायले म्हणजे 5 आणि 3 किती व्हायले 8. मग मला सांगा तुम्ही फक्त पाणी मिक्स करायले, तुम्ही अल्कोहोल डबल मिक्स करायले का? नाही. मग आता 5 लिटरमध्ये 40% अल्कोहोल होतं, 40% होतं, आपल्या भावनेनुसार जास्त होतं जरा अल्कोहोल. मग अल्कोहोलचं प्रमाण कमी करायचं आहे तर पाणीच मिक्स करावं लागेल. पाणी मिक्स केलं कमी होईल. जसं की आपण नेहमी उदाहरण देतो वर्गामध्ये की मीठ जास्त झालंय वरणात तर लोक वरून पाणी टाकतात पुन्हा, म्हणजे मिठाचं प्रमाण काय होते कमी होतं. तसं अल्कोहोलचं प्रमाण कमी होतंय पाणी टाकल्यामुळं. मग आता 5 लिटरमध्ये 40% अल्कोहोल आहे, तर आता 3 लिटर तुम्ही काय मिक्स केले? पाणी. अल्कोहोल काय केले का मिक्स डबल? नाही केलं. मग आता अल्कोहोलचं प्रमाण तुमच्या मनानं 8 लिटरमध्ये 40%पेक्षा जास्त असायला पाहिजे का कमी असायला पाहिजे? उत्तर कमी असायला पाहिजे. पाणी मिक्स केल्या अल्कोहोलचं प्रमाण काय होते? कमी होते. मग आता याचा अर्थ मला सांगायचं की इथं जे चलन आहे ते समचलन आहे. 5 मध्ये 40 व्यस्त चलन आहे. मग व्यस्त चलनामध्ये असे लिहित असतात 5 लिटरमध्ये 40% अल्कोहोल आहे तर 8 लिटरमध्ये किती अल्कोहोल असेल? 8 × 45 उत्तर 5 × 5 = 25% अल्कोहोल असेल. बघा अल्कोहोलचं प्रमाण काय झालं? कमी झालं. का कमी झालं सांगा? बरोबर आहे. का कमी झालं अल्कोहोलचं प्रमाण? कारण तुम्ही त्याच्यात पाणी ऍड केलं होतं. बरोबर आहे. बऱ्याच जणांना माहिती आहे त्याची, अल्कोहोल कशाला म्हणतात वगैरे वगैरे. बरोबर ना. त्याच्यामध्ये आपण 3 लिटर पाणी मिक्स करायलो म्हणून अल्कोहोलचं प्रमाण कमी. फक्त इथं चुकून बी तिरकस गुणाकार करायचा नाही. समचलन असले आपण तसं केलं असतं, तिरकस गुणाकार. 5 ला 40 आहे तर 8 ला किती? उत्तर याच्यापेक्षा 5 मध्ये 40 आहे, 8 मध्ये नियमानुसार जास्त असायला पाहिजे. हे कमी आहे तर इथं जास्त आहे, हे जास्त आहे तर इथं कमी यायला पाहिजे. बरोबर आहे. इथं बघा 5 लिटर कमी आहे, मग इथं जास्त आहे. मग इथं लिटर वाढले जास्त आहे तर इथं कमी आहे. जास्त कमी म्हणजेच व्यस्त चलन. आणि व्यस्त चलना सरळ लिहायचं असतंय 5 ला 40 तर 8 ला किती. फक्त 8 कसे आले हे महत्वाचं आहे. 5 लिटर पहिलेच ऑलरेडी मिश्रण होतं, अल्कोहोल आणि पाणी दोन्ही मिळून 5 लिटर होतं. त्याच्यामध्ये आपण पुन्हा पाणी ऍड केलं डबल 3 लिटर, मग 8 लिटर व्हायले आहेत. मग 8 लिटर नुसतं पाणीच ऍड केलंय, अल्कोहोल नाही केलं. मग आता अल्कोहोलचं प्रमाण कमी होतंय पाणी वाढवल्यामुळं. ही कन्सेप्ट इथं लक्षात ठेवा, पुढच्या उदाहरणात सांगायची गरज पडणार नाही आपल्याला. दुसरं उदाहरण लिहा, 20 लिटर पाण्यात 20 लिटर पाण्यात 20 लिटरच्या पाण्यात 20 लिटर पाण्यात पुढचा प्रश्न लिहा. 20 लिटर पाण्यात 20 लिटर पाण्यात 15% मिठाचे 15% मिठाचे प्रमाण आहे. मिठाचे 15% मिठाचे प्रमाण आहे. त्याच्यात 40 लिटर पाणी मिसळले, त्याच्यात आणखी 40 लिटर पाणी मिसळले तर नवीन द्रावणातील मिठाचे प्रमाण किती? अल्कोहोलच्या जागी फक्त शब्द चेंज करायचे तुम्हाला, मीठ, मिठाचे प्रमाण काय? बरोबर आहे. अल्कोहोलच्या जागी शब्द काय चेंज झाला? फक्त मिठाचा. बाकी प्रश्न तोच आहे जो याच्या आधी विचारला होता आपण. सांगा 20 लिटर पाण्यात 15% मिठाचे प्रमाण असलेल्या द्रावणात आणखी 40 लिटर पाणी मिसळले तर नवीन द्रावणातील मिठाचे प्रमाण काय? चला करेक्ट आहे उत्तर बऱ्याच जणांचं. कैलास राठोड मॅडम, गजानन नामदेव, 20 लिटर पाण्यामध्ये 15% मीठ आहे, 20 लिटर पाण्यामध्ये 15% मीठ आहे, आणखी 40 लिटर पाणी मिक्स केलं म्हणजे 60 लिटर पाण्यात मिठाचे प्रमाण काय? हे 60 कसे आले? पहिले 20, नंतरचे 40, पाणी झालं 60, प्रश्नचिन्ह. उत्तर 20 मध्ये 15% मीठ आहे तर 60 लिटरमध्ये कमी असायला पाहिजे. 15 × 60 4 × 5 = 20. करेक्ट. पाणी वाढवल्यामुळं मिठाचं प्रमाण कमी झालं म्हणून नवीन द्रावणात मिठाचं प्रमाण पाहिजे 5%. करेक्ट आहे. आव्हाड मॅडम, फुडके मॅडम, सचिन आणि भीमराव, करेक्ट आहे. 20 लिटर पाण्यात 15% मिठाचे प्रमाण आहे, 20 लिटरमध्ये 15%, 40 लिटर पाणी आपण पुन्हा टाकायलो त्याच्यामध्ये 60 व्हायले. मग 60 मध्ये मीठ काय असेल? तर उत्तर 5% असेल. एकदम राईट आहे.
आलं सर्वांचं. शेवटचा प्रश्न या टाईपचा, पद्धत चेंज करू आपण लगेच. पुढचं लिहा. चाळीस टक्के अल्कोहोलच्या पाच लिटर द्रावणात एक लिटर पाणी मिसळल्यावर नवीन द्रावणात अल्कोहोलचे प्रमाण किती असेल. क्वेश्चन मार्क. ऑप्शन पाहिजे असले तर ऑप्शन भी देऊ शकतो. 30%, 33%, 33.163%. नंबर 4, 20%. काही लिहा ऑप्शनला काय. करेक्ट, 40% अल्कोहोलच्या 5 लिटर द्रावणात 1 लिटर पाणी मिसळल्यावर नवीन द्रावणात अल्कोहोलचे प्रमाण किती टक्के असेल. मला सांगा, 5 लिटरमध्ये 40% अल्कोहोल आहे. 40% अल्कोहोल आहे. 1 लिटर पाणी मिक्स करायले म्हणजे 6 व्हायले. बरोबर प्रश्नचिन्ह. परसेंटेज विचारले आपल्याला प्रमाण किती असेल. 5 ल 40 तर 6 ल किती. 6 2 4 0 20 5 100 100 छेद किती आलं. 3. मग आता 100/3 म्हणजे 3 ने 100 ला भागल्यावर काय येते रे. 33.1/3%. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. 3 ने याला भाग द्या. उत्तर 3 3 9 3 3 9 उरणारी बाकी अंशस्थानी छेद जशा तसा. बरोबर उत्तर येते 33.1/3%. 3 ने 100 ला भाग दिल्या. 33 पूर्ण भाग बसते. 99 होतात. उरणारी बाकी अंशस्थानी छेद जशा तसा. राईट आहे उत्तर. 5 लिटरमध्ये 40% अल्कोहोल आहे तर 6 मध्ये किती असेल. पण 6 देत नाहीत. ते म्हणते 1 लिटर अजून मिक्स केलं. मग 1 लिटर कह्यात मिक्स केलं. पहिल्या असलेल्या 5 लिटर द्रावणामध्ये मिक्स केलं. काय मिक्स केलं. पाणी मिक्स केलं. बरोबर आहे. आणि म्हणून जेचं काही प्रमाण होतं अल्कोहोलचं ते कमी झालं का नाही. 5 40 पेक्षा पाणी मिक्स केलं की अल्कोहोलचं प्रमाण कमी होते. ओके सर, लक्षात आले. तिन्ही प्रश्न चेंज करा मेथड. मग आता आपल्याला विचारले पाणी किती होत आहो असा प्रश्न आहे. चला पद्धत चेंज. ही टाईप एक लक्षात ठेवा, याला टाईप 1 म्हणा. आता टाईप 2 करा याचीच. सेम असाच क्वेश्चन आत्ताचा ज्याला आला त्याला दुसरा प्रश्न भी येणारच आहे. 12% अल्कोहोल असलेल्या 40 लिटर द्रावणात आणखी किती लिटर पाणी होतावे. किती लिटर पाणी होतावे म्हणजे किती लिटर पाणी होतावे म्हणजे नवीन द्रावणातील अल्कोहोलचे प्रमाण 8% होईल. क्वेश्चन मार्क. 12% अल्कोहोल असलेल्या 40 लिटर द्रावणात किती लिटर पाणी होतावे म्हणजे
नवीन द्रावणातील अल्कोहोलचे प्रमाण 8% होईल. सुरुवातीला 12% हे, नंतर 8% झाले. का झाले? कमी का झालं? कारण पाणी तुम्ही ॲड केलं, तर मग किती पाणी ॲड केलं त्याच्यात, तेच आपल्याला सांगायचं. बोबडे आदिनाथ करेक्ट आहे. जाधव सुरेश चोखट संदीप लहू बालाजी बोंगाने सागर जोशी करेक्ट आलं तुमचं उत्तर. चला 40 लिटरचं द्रावण आहे. इकडे लिहितो मी 40 लिटर, इकडे लिहितो मी 12% अल्कोहोल आहे. इथं येच लिहितो अल्कोहोलचं फक्त. 40 लिटरमध्ये 12%, तुला बनवायचे किती? 8% अल्कोहोल बनवायचे, म्हणजे पाणी किती मिक्स करावं. आता फक्त तुला लक्ष काय द्यायचे पहा. 8% तुला अल्कोहोल बनवायचे, पाणी किती. तर जे काही क्वेश्चन मार्कच्या जागी येणार आहे, बरोबर आहे, आपण काय करू लागलो, पहिल्या उदाहरणात 5 नवीन टाकले, 3, 8 एकूण येऊ लागलं. तसं आता प्रश्नचिन्हाचं उत्तर एकूण येईल. 40 ल 12 तर 8 ल किती? उत्तर 8 45 12 5 60. म्हणून तुम्ही म्हणायचं नाही लगेच 60 लिटर पाणी ओतावं लागेल, हे गलत आन्सर आहे. 60 लिटर हे एकूण कार्यक्रम आहे. एकूण त्या 60 जर एकूण असेल तर ऑलरेडी किती होतात? 40 होतं. मग 60 मधून 40 गेले तर आणखी किती टाकावं लागेल? 20 लिटर टाकावं लागेल. म्हणून तुमचं प्रश्नाचं उत्तर 20 करेक्ट. कळालं नाही? कळालं. क्वेश्चन मार्क्सच्या जागी जे आन्सर आले ते एकूण आले, कारण तुम्हीच पाहा ना, पहिल्या उदाहरणामध्ये आपण इथे लिहिले ते 40 आणि आणखी 20 मिक्स केलं तर 40 आणि 20 60 इथे लिहू लागलो आहोत. बरोबर आहे का नाही? मग आता मी जे उत्तर येईल ते नंतर टाकलेलं पाणी आणि सुरुवातीला असलेलं द्रावण या दोघांची बेरीज म्हणजे एकूण द्रावण या ठिकाणी येत असते. मग एकूण द्रावण तुमचं आलं 60 लिटर द्रावण आहे. 60 लिटर द्रावणामध्ये तुम्ही मागून पाणी किती टाकलं मग ते काढायचं असेल तर 60 मधून पहिलं द्रावण किती होतं ते पहा. तर 40 लिटरचं द्रावण होतं. द्रावण म्हणजे दोन घटक असतात, एक आहे अल्कोहोल, दुसरा आहे पाणी. या दोघांचं जेव्हा एकत्रीकरण केलं जातं त्याला आपण द्रावण असं म्हणतो. किंवा मीठ आणि पाणी घ्या. बरोबर आहे? इथपर्यंत लक्ष झालं सर्वांच्या? किंवा काही जणांना सूत्र पाहिजे असेल, सूत्र आहे. बरोबर आहे? काय दिलेलं आहे? अल्कोहोल प्रमाणातील फरक म्हणजे पर्सेंटेज मधला फरक काढायचा. बरोबर आहे? भागिले नवीन द्रावण करायचं गुणिले मूळ द्रावण करायचं. मूळ द्रावण नेहमी लिटर मध्ये असते, लक्षात ठेवायचं. बरोबर आहे? प्रमाणातील फरक, प्रमाणातील फरक म्हणजे टक्क्यातला फरक गजानन. 12% आणि 8% या दोघांमधला फरक भागिले नवीन किती बनणार आहे, पहिलं 12 नवीन किती बनणार आहे, 8% आणि मूळ द्रावण किती आहे, 40 लिटर. बरोबर आहे? सोडवा. 12 मधून 8 गेले, 4 ÷ 8 × 40. 8 ×45 ÷ 4 = 20. डायरेक्ट आन्सर येते 20 लिटर पाणी ओतावला. ह्यानं तुम्हाला डायरेक्ट आन्सर मिळते. प्रमाणातला फरक म्हणजे पर्सेंटेज मधला फरक काढायचा. 12% आणि 8% मधला फरक काढायचा, किती आला? 4% मधला फरक भागिले नवीन द्रावण. म्हणजे सुरुवातीला 12% द्रावण होतं, नवीन किती झाले पहा. बनवायचे किती तुम्हाला? 8% बनवायचे. मग 8% म्हणले इथं 8 लिहायचे, 4 ÷ 8 आलं. गुणिले मूळ द्रावण जे की लिटर मध्ये असते, ओळखायला फार सोपं आहे, 40. आता काटाकाटी केली, 12 मधून 8 वजा केले, 4 ÷ 8 × 40 म्हणजे उत्तर आलं 20 लिटर. क्लिअर आहे? दुसरा प्रश्न असाच. 16% ऍसिड असलेल्या 16% ऍसिड असलेल्या 50 लिटर द्रावणात किती पाणी ओतावे. म्हणजे नवीन द्रावणात ऍसिडचे प्रमाण 10% होईल. क्वेश्चन तुम्ही परत लिहा. 16% ऍसिडचे ऍसिड असलेल्या सॉरी अल्कोहोलच्या जागी ऍसिड घेऊ ना. 16% ऍसिड असलेल्या 50 लिटर द्रावणात किती लिटर पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणातील ऍसिडचे प्रमाण 10% होईल, 10% होईल. पहा 50 लिटर द्रावणामध्ये 16% अल्कोहोल आहे.
तर किती पाणी मिक्स करावं म्हणजे 10% होईल असा क्वेश्चन आहे. ॲसिड मग 50 × 16/10 दहीपाचा 50 × 16 = 80 लिटर. आता जे 80 आलंय ते उत्तर नाही आहे. 80 हे एकूण द्रावण आलंय. या 80 मधून मुळात असलेलं 50 वजा करा म्हणजे तुमचं फायनल आन्सर येईल. पाणी जे पाठीमागून टाकलं ते 30 लिटर पाणी तुम्ही टाकलं तेव्हा तुमचं उत्तर आलेलं आहे. बरोबर आहे. 80 म्हणून 30 लिटर हे आन्सर करेक्ट आहे. राईट आहे. विठ्ठल, माधवी, सागर सर्वांचं राईट आलेलं आहे. प्रमाणातला फरक घ्या. 16% आणि इथं 10% या दोघांमधला डिफरन्स आहे 6. नवीन द्रावण बनवायचे 10 × मूळ द्रावण दिलेलं आहे 50. आन्सर समाप्त. उत्तर 10 × 5 = 50 आणि 6 × 5 = 30 लिटर पाणी मिक्स करावं लागतं. किती सोपं आहे. काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये. बेसिक कन्सेप्ट तर आपल्याला माहीतच पाहिजे की रे. भाजीमध्ये मीठ वाढलंय बरोबर आहे. त्या म्हणजे मीठ मिठाचं प्रमाण वाढीव आहे. त्या भाजी काय नुसती भाजीच बनली का नाही. त्याच्यात पाणी असतंयच. मग पाणी आणि मीठ दोघं मिळून टाकून सुद्धा मीठ वाढलं होतं. मग मिठाचं प्रमाण कमी करायचं असेल तर वापस मीठ टाकतात का पाणी टाकतात. वापस पाणी टाकायचं. जसं जसं पाणी वाढल तसं तसं मीठ कमी कमी होतात. तसं जसं पाणी वाढल तसं तसं अल्कोहोल कमी होते. पुन्हा पाणी वाढलं ऍसिडचं प्रमाण कमी होतं. मग या ठिकाणी आपण तेच करायला होतो. लक्ष द्यायला पाहिजे. फार सोपा भाग आहे. ओके. मी काय आता दुसरं उदाहरण याचं आणखीन देणार नाही तुम्हाला. एवढ्यातच हे यायला पाहिजे होतं असं माझं मत आहे. आता बदला. पद्धत क्रमांक 3 लिहा. पद्धत क्रमांक 3. पुन्हा हे प्रश्न पाहायचे असतील तर गुणोत्तर प्रमाण या धड्यामध्ये होणारच आहे. बरोबर आहे. आपण पाहत आहोत मिक्सचर बेस्ड पर्सेंटेजवर आधारित प्रश्न. मिक्सचर बेस याचा अर्थ मिश्रणावर आधारित शेकडेवारीचे प्रश्न. आजच्या तासाची हेडिंग टाका. मिश्रणावर आधारित शेकडेवारीचे प्रश्न. क्लिअर आहे. काल होते निवडणुकीवर आधारित शेकडेवारीचे प्रश्न. चला मग पहिला प्रश्न वेगळ्या टाईपचा. आता थोडासा ताण येऊ शकते. 50 किलोग्रॅम लिहा. 50 किलोग्रॅम 50 किलोग्रॅम शिसे आणि टिनाच्या मिश्रणात. शिसे आणि टीन माहित आहे ना सर्वांना. बरोबर का नाही. टीनाच्या मिश्रणात तुम्ही तांबे आणि जस्त घ्या. कळत नसेल तर टीनाच्या मिश्रणात 60% शिसे आहे. 60% शिसे आहे. ह्या मिश्रणात किती शिसे मिळवल्यावर मिसळल्यावर मिश्रणात 75% शिसे होईल. मिश्रणात 75% शिसे होईल. सांगा. सोडवा.
किती आलं? 20 किलोग्रॅम, 25 किलोग्रॅम, 30 किलोग्रॅम. पहा, पहिल्यांदा पाहू डिटेल मेथड, नंतर पाहू शॉर्टकट. चालतंय? शिशाचं प्रमाण पहिल्यांदा सांगा. शिशाचे प्रमाण, शिशाचे प्रमाण सांगा. 50 किलोग्रॅम शिसे आणि टिनाच्या मिश्रणात 60% शिसे, म्हणजे 50 पैकी किती टक्के शिसे दिले? 60% शिसे दिले. 50 किलोग्रॅम पैकी 60% शिशे, याचा अर्थ पासख 30 किलोग्रॅम काय आहे? शिश्याचं प्रमाण आहे किंवा शिशे आहे. क्लिअर आहे? 50 किलोग्रॅम लक्षात येत असेल. 50 किलोग्रॅम, त्याच्यामध्ये दोन घटना येतात, एक शिशे आहे आणि दुसरं टीन आहे. तर शिशे बाजूला काढलं, ते कशाहून काढलं? ते म्हणाले 60% शिशे आहे. मग 50 चे 60% काढा, तुम्हाला जे मिळालं 30 किलोग्रॅम ते काय असेल? शिशे आहे. मग आता कोणाला येणार नाही का टीन किती असेल? बरोबर आहे. 50 मधून 30 गेले, टीन किती आहे? 20 किलोग्रॅम. कळालं? टीन बी मी माहित झालं 20 किलोग्रॅम आहे आणि शिशे माहित झालं 30 आहे. अशा पद्धतीने ते 50 होतं. क्लिअर आहे? इथपर्यंत काही क्वेश्चन असेल तर विचारा पटकन. बरोबर आहे. मी 50 चे काय काढले? 60% काढले. कशामुळे काढले? कारण 50 किलोग्रॅम मध्ये 60% शिशे होतं, म्हणजे 30 किलोग्रॅम शिशे होते. मग आता 50 मध्ये 30 शिशे आहे, म्हणजे उरलेलं काय आहे? मग टीन आहे. कारण घटना किती आहे? दोन, शिशे आणि टीन. ओके, इथपर्यंत लक्षात आलं म्हणतात रणजित पाटील, धन्यवाद. आता पहा, आपल्याला मेन क्वेश्चन विचारला की समजा शिशाची मिळवली जाणारे जे प्रमाण आहे, बरोबर आहे, आपल्याला जे शिशे आपण मिळवले ते प्रमाण आपल्याला माहित नाही. आपण ते 2 मिनिटासाठी जर एक्स गृहीत धरलं, बरोबर आहे, तर एकूण मिश्रण काय होईल? मिळवलं जाणारं प्रमाण आपण एक्स मानायला होतो, ते मी लिहिलं नाही बोर्डवर. एकूण मिश्रण 2 मिनिटासाठी काय गृहित धरा? शिशे जे ज्या प्रमाणात मिळवले त्याला आपण एक्स मानू, 50 अधिक एक्स. बरोबर, याच्यात मिळवणार ना पहिल्यांदा तुम्ही. ते सांगायले ना की या 50 मध्ये किती, हे पाहिजे किती म्हणजे एक्स मानलं, हे किती म्हणजे एक्स मानलं. बरोबर आहे, किती शिशे मिसळल्यावर? तर मी म्हणलो एक्स शिशे मिसळल्यावर 75% शिशे होईल असा प्रश्न आहे. तर किती मिक्स केले मी त्याच्यात? एक्स मिक्स केले. मग आता 50 मध्ये एक्स मिक्स केल्यावर शिश्याची मात्रा आपल्याला माहित झाली, शिशे किती आहे? 30. मग 30 मध्ये बी ते शिशे मिक्स होईल ना. बरोबर आहे. 50 पैकी किती शिशे आहे? किती शिशे आहे? 30 किलोग्रॅम शिशे आहे. मग 50 मध्ये 30 शिशे आहे. आता पुन्हा वापस तुम्ही एक्स एक्स काय मिक्स करायला डबल डबल हे, तर वापस तुम्हाला शिशे मिक्स करायचे. किती शिशे मिक्स करायचे माहित नाही म्हणून एक्स मिक्स करायचे. म्हणजे अशा पद्धतीने मिक्स करा की त्याचं प्रमाण आलं पाहिजे 75%. बरोबर आहे. 75%, 75% शिशे झालं पाहिजे. आता हे काय आहे कोणी जर विचारलं, बरोबर आहे का? तर हे प्रमाण झालं. आता हे 75% म्हणजे काय रे? 75 छेद 100. बरोबर आहे. 50 मध्ये बी शिशे मिक्स करावं लागेल तुम्हाला, आणि 50 मध्ये मिक्स करायले म्हणजेच तुम्ही 30, आणि आपल्याला काय याचं प्रमाण विचारलंय? मिश्रणात 75% शिशे होईल, तर किती शिशे तुम्ही मिक्स केलं ते काढायचंय. म्हणून इथं एक्स लिहिलेलं आहे आपण, लक्षात राहू. सोडवा आता. 25 3 75 25 4 100 तिरकस गुणाकार केला, 4 ने गुणलं याला, 30 अधिक एक्स ला काय होते सांगा? 4 3 12 120 अधिक 4 एक्स. 4 ने याला गुणलं या दोघायला,
नंतर 3 ने याला गुणा, 3 5 150 अधिक 3x, दोघांमधला फरक x, या दोघांमधला फरक 30, म्हणून ज्यांचं भी आन्सर आलं होतं 30 त्यांचं बरोबर होतं, बाकी जय हिंद जय महाराष्ट्र। किती उत्तर यायला पाहिजे? 30। किती शिशे मिक्स करावा लागेल? 30 किलोग्रॅम, 30 किलोग्रॅम शिशे मिक्स करावा लागेल। चला दुसरी पद्धत आहे का, जोपर्यंत इथं तुम्हाला एक्स कळणार नाही का घेतलं तोपर्यंत नाही समजणार हे प्रश्न। हे कळालं आहे का? याला तर एकदम सोपं आहे। आपण काय करायला होत? एकूण मिश्रण, तर 50 अधिक x ठीक आहे, आपण काय काढायचं आता? शिशाचे प्रमाण काढायचं, मिसळण्या किती होईल, किती प्रमाणात होईल ते काढायचं आपण। तर हे 50 काय मिश्रण आहे, याच्यात काय काय तांबे बी सॉरी टीन आहे, शिशे आहेत ठीक आहे, टीन आहे आणि शिशे। मग आता आपण डायरेक्ट लिहिलं असतं बे 50 ला 30 तर 100 ला किती, पण तू काय करणार आहेस सांग ना, तू काय करणार आहेस वापस 75% तुला प्रमाण बनवण्यासाठी याच्यात काय मिक्स करणार आहेस, परत शिशे मिक्स करणार आहे। मग हे शिशे किती मिक्स करणार आहे ना, तुला माहिती आहे ना मला माहिती आहे, मग हे शिशे मिक्स कर, आणि हे मिक्स केल्यामुळे, शिशे मिक्स केल्यामुळे प्रमाण काय होणार आहे हे मात्र तुला 100% माहिती आहे, 75% होणार आहे, म्हणून 75/100 लिहिलं। क्लिअर आहे? आता तुम्हाला याला सोडवायचे, त्याला 3/4 लिहता येते का नाही सांगा पहिले, कसे लिहतात? 25 ने भाग दिला, मग 4 ने याला गुणलं तर 120 येतात, 4 ने याला गुणलं तर 1 4x येतात, 3 ने याला गुणलं तर 150 येतात, 3 ने याला गुणलं एक्स ला तर 3x येतात, 4x आणि 3x मधला फरक एक्स होतोय, 150 आणि 120 मधला फरक 30 होतोय आन्सर, बराबर आहे का नाही? 30 एवढं मिक्स केलं आपण, लक्षात यायला पाहिजे। नाही आलं चला काय अडचण नाही, दुसरी पद्धत आहे, तेवढ्यासाठीच आपण क्लास लावलाय की पहिल्या पद्धतीत नाही कळालं तर दुसरी पद्धत जिंदाबाद, बरोबर आहे का नाही? 100% जिंदाबाद। चला मग आता 50 किलोग्रॅमचं शिशे आणि तांब्याचं मिश्रण, जसं याच्या आधी अल्कोहोल आणि पाणी होतं, जसं याच्या आधी ऍसिड आणि पाणी होतं, बरोबर आहे, जसं याच्या आधी मीठ आणि पाणी होतं, तसं आता उत्तर जे आहे ना पर्यायमध्ये किलोग्रॅममध्येच दिलेलं आहे, म्हणून मी 50 ला 50 ठेवायलो। पर्यायात जर उत्तर किलोग्रॅम नसतं ग्रॅम असतं तर पहिले या 50 किलोग्रॅमची मी ग्रॅम केले असते गुणिले 1000 करून, कारण 1 किलोग्रॅम बरोबर किती 1000, 1000 ग्रॅम असतात, 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम असतात, बरोबर आहे, मी त्याला 50000 लिहिलं असतं। पण मी आता इथे लिहिलं काउन तर ऑप्शन मध्ये आपल्याला असंच आहे 20 30 40 50 60 असे ऑप्शन आहे, त्यावेळेस आपल्याला उत्तर लिहायचं। चला मग या 50 किलोग्रॅम मध्ये कोण सांगते मला, या ठिकाणी 60% शिशे दिलेलं आहे, यस 60% शिशे, क्लिअर आहे? मग 60% शिशे हे याचा अर्थ 40% टीन आहे, 40% काय टीन आहे, साधी घटना हे समजायलाच पाहिजे, दिमाग लावा जरासा, 50 किलोग्रॅम मध्ये 60% शिशे आहे म्हणजे 40% टीन आहे, बरोबर आहे? इथपर्यंत काय अडचण? मग आता आपल्याला काय दिले सांगा, 60% हे का नाही, त्याच्या बाद आपण लिहिले तर या शिशामध्ये काय मिक्स करावं असं म्हणायले ते, बरोबर आहे, क्वेश्चन मार्क, याचा काही संबंध दिलाय का? काहीच नाही, टीनचा संबंध दिलेला आपल्याला, ह्याच्यातच किती मिक्स करावं म्हणजे प्रमाण हे 75% होईल असं आपल्याला विचार, प्रमाण हे 75% होईल असं आपल्याला विचार, 60% मध्येच किती अजून शिशे मिक्स करावं म्हणजे प्रमाण किती होईल 75% होईल असं आपल्याला विचारलं, क्लिअर आहे? लवकर सांगा, आता 50 ते 60% आपण काढले होते किती आलते सांगा, 30 आलते हे का नाही, 75 बोलत रहा, यस ओके। आता सध्या त्याचं कामच काही करू नका, सध्या 2 मिनिटं आपण थांबूता, मी फक्त एवढंच लिहितो 75%लाच, बरोबर आहे, या ठिकाणी जे येणार आहे समजा शिशे ते मानायचे तुम्हाला की 75% हे आहे म्हणजे याचा अर्थ इकडे किती असायला पाहिजे 25% असायला पाहिजे, बरोबर आहे ना? मी असं सोडवलं होतं याला म्हणून माझं आलं होतं, मला वाटलं हे लागू होईल, 75 म्हणजे 60 आहे तर 100 म्हणजे किती आहे, आणि 100 गुणिले 60 भागिले 75 केलं ते
25 3 75 25 4 100 आणि उत्तर आलं तर 20 4 80. मी म्हणलं बाबा पहिलं किती ऑलरेडी 50, मग अजूनही 80 मध्ये किती मिक्स केले, मला वाटलं 30 बरोबर आहे आणि आपलं उत्तर भी किती आलं योगायोगानं 30 आलं. आता ही पद्धत खरंच सगळ्यांना लागू होते का हे पाहण्यासाठी एक उदाहरण अजून टॅली करू आणि जर त्याचा बी उत्तर आलं येणं मी करून पाहतो पहिले आणि त्याचं उत्तर जर आलं तर मग ह्याला बी लागू झाली त्याला बी लागू झाली असं सांगतो. ठीक आहे, हे मी सोडवलं होतं पुस्तकामध्ये जर आपल्याला एक्सची मेथडच वापरून दिलेली तर ट्राय करू आपण 50 किलोग्रॅम पैकी. दुसरं तुम्ही सोडवा, एक्सच्या मेथडनं सोडू नका, आता पहा हीच मेथड वापरू आपण 100 ची. फक्त तिला कसं सांगायचं ते मी सांगतो तुम्हाला. आता लिहा तांबे आणि अॅल्युमिनियम काय लिहिलं 50 किलोग्रॅम मध्ये शिशे आहे ना, तर इथं काय लिहू चालतंय तांबे आणि अॅल्युमिनियम लिहा नाही तर राहू द्या ते शिशे आणि तीनच राहू द्यायचं तर राहू द्या. 2 किलोग्रॅमचं मिश्रण आहे, 2 किलोग्रॅमचं काय मिश्रण आहे, 2 किलोग्रॅमचं मिश्रण. आता याला पाहून तुम्ही सोडवा दुसरं, 2 किलोग्रॅमचं मिश्रण आहे शिशे आणि याचं, त्याच्यामध्ये 30% तांबे आहे, त्याच्यामध्ये 30% तांबे हे म्हणजे काय 30% शिशे आहे, काही अडचण नाही लिहा. 30% तांबे आहे म्हणजे शिशे आहे, तर या मिश्रणामध्ये किती 3 मिसळल्यावर आता 3 लिहा, किती या 3 पावडर मिक्स करायचं आपल्याला आता म्हणजे वेगळा प्रश्न आहे हा. शिशे आहे ह्या मिश्रणात किती 3 मिसळल्यावर, बरोबर आहे, किती 3 पावडर मिसळल्यावर आपल्याला प्रश्न विचारलाय, किती 3 पावडर मिसळल्यावर किंवा त्याला दोघांना मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये तांबे हे 20% होईल म्हणजे शिशे 20% होईल, मिश्रणात 20% शिशे होईल असं क्वेश्चन वाचून दाखवतो परत एकदा ऐका. 2 किलोग्रॅम शिशे आणि टिनाच्या मिश्रणात 30% शिशे आहे, ह्या मिश्रणात किती 3 मिक्स करावे किंवा किती 3 पावडर मिसळल्यावर मिश्रणात 20% शिशे होईल असा प्रश्न आहे. ऑप्शन लिहा, ऑप्शन लिहा 900 800 1000 1200. 900 ग्रॅम 800 ग्रॅम 1000 ग्रॅम आणि लास्ट 1200 ग्रॅम. आता समजून सांगतो तुम्हाला 100 ची पद्धत, काही अडचण नाही. पहिल्या उदाहरणात काय होतं, ¿Qué pasa?
चला पहिल्यापेक्षा वेगळं आहे का सेम आहे? आता पहा प्रश्नाचं उत्तर पर्यायकडे कशा पद्धतीने फास्ट सोडवत आहे सांगा. 2 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? 2000 ग्रॅम. ओके इथपर्यंत नो प्रॉब्लेम. ग्रॅम का पर्यायामध्ये सगळे ग्रॅम आहेत, इथपर्यंत राईट आलं. 2 किलोग्रॅम म्हणजे 2000 ग्रॅम आलं. आता या 2000 ग्रॅम मध्ये 30% शिशे आहे, याचा अर्थ उरलेला कार्यक्रम 70% टीन आहे. बरोबर आहे, 70% टीन आहे. मग आता आपल्याला विचारलंय पहा, आता 30% शिशे 70% टीन आहे, बरोबर आहे. मग आपल्याला असा क्वेश्चन विचारलाय की बाबा ह्या 2000 चे 30% किती होतात सांगा. 2000 चे 30% किती होतात? उत्तर 600 ग्रॅम. 600 ग्रॅम काय आहे? शिशे आहे. मग 600 ग्रॅम शिशे, याचा अर्थ उरलेलं 1400 ग्रॅम काय आहे? टीन असायला पाहिजे. इथपर्यंत काही प्रश्न आहे का? बोला पटकन. लक्षात येत नसेल परत ऐका. 2000 चे 30% काय डेरे गजानन? मग 2000 चे 30% 10% 200 होतात. 10% 200 म्हणल्या 30% 200 200 200 किती होतात? 600. मग 600 ग्रॅम शिशे आहे, याचा अर्थ 1400 ग्रॅम काय आहे? कारण या दोघांची बेरीज 2000 यायला पाहिजे ना. इकडे 600 म्हणल्या इकडे किती यायला पाहिजे? 1400. आता याच्यात काय मिक्स करायचे आपल्याला? आता याच्यात आपल्याला टीन मिक्स करायचे. किती प्रमाणात टीन मिक्स कराव? म्हणजे काय विचारले की मिश्रणात 20% शिशे होईल, म्हणजे याचा अर्थ याचं प्रमाण किती व्हायला पाहिजे? 20% व्हायला पाहिजे. मग लक्षात राहू द्या, हे 20% म्हणजे दुसरं काही नसून याला 600 मानायचं, बरोबर आहे. आणि तुम्हाला उत्तर लिहायचं 20% म्हणजे 600 आहे, बरोबर आहे. तर 100% म्हणजे किती असेल? आन्सर येऊन जाते 100 × 600/20. 20 × 5 = 100 किती येईल आन्सर? सॉरी, तिरकस गुणाकार नाही करायचा आपल्याला. सोडव बरे, याच्या पुढे तुम्हाला सोडवायला सांगितलं का? सोडव ना. हॅलो उत्तर सर्वांचं. 20% म्हणजे 600, तर 100% म्हणजे किती आहेत? उत्तर किती आलं सांगा? 100 × 600/20. उत्तर येतं 20 × 5 = 100, 6 × 5 = 30 म्हणजे 3000. काय आलं? 3000 ग्रॅम. मग काही जण म्हणाय 3000 का आहे? 3000 एकूण कार्यक्रम आहे, त्याच्यातलं 2000 तर ऑलरेडी आहे आपल्याकडं. मग किती मिक्स करावं लागलं असेल रे? 1000 ग्रॅम, ऑप्शन नंबर 3. बरोबर आहे का नाही? हे तुमचं आन्सर आहे. 20% म्हणजे 600, तर 100% म्हणजे किती? एवढं सोडवायचं आहे. पद्धत पाहता हे 20% जे 600 बरोबर आहेत, काही स्थान घ्यायचा नाही तुम्ही काढल्यानंतर. आले का उत्तर सांगा? दुसरा प्रश्न आपण सोडवता या टाईपचा. याच्या अगोदरचा प्रश्न या टाईपने येते का पहा? मी तेच सोडू लागलो, परंतु आपण तिथं 50 ची किती % काढू लागलो रे? 30% काढू लागलो का? 60% त्यानं कसं काय येईन गेलं? याचा अर्थ त्याच्यात आणि याच्यात चेंज आहे. पाहता 2000 ग्रॅम आहे, त्याच्यामध्ये 30% शिशे आहे, 70% टीन आहे. ठीक आहे, एवढं तर कळालं. मग 2000 चे 30% किती आले? 600 ग्रॅम. आणि 2000 चे 70% किती आले? 1400 ग्रॅम. आपल्याला काय मिक्स करायला सांगितलंय? आपल्याला काय मिक्स करायला सांगितलंय? बरोबर आहे, आपल्याला टीन मिक्स करायला सांगितलंय. की टीन किती मिक्स करावं लागल? टीन. मग मला सांगा, टीन तर आपल्याला दिलंच नाही, मग याचा कार्यक्रम संपला, याच्याकडे नाही पाहिलं तरी चालते तुम्ही. आता आता हे सोडूनच द्या, तुम्ही तुमचा फोकस इकडे करा. आता तुम्हाला जे शिशे आहे ते किती बनवायचे? 20%. काही जण मला काय म्हणाले, ते 30% हो ना बाबा, ते 30% आहे म्हणजे 600 ग्रॅम आहे, मला माहित आहे. पण या 600 ग्रॅमला आता तुला किती बनवायचे? शेवटी काय दिलं? मिश्रणात 20% शिशे झालं पाहिजे, म्हणजे तुला याला 20% बनवायचे. मग 20% बनवायचे म्हणजेच 600 ग्रॅम म्हणजेच 20% आहे. म्हणून 20% म्हणजे 600, तर 100% म्हणजे किती आहे? उत्तर येते 3000. जे उत्तर आलंय सरकार ते एकूण कार्यक्रम आलाय, टीन प्लस शिशे. आपल्याला विचारले फक्त त्याच्यामध्ये
टीम किती असेल किंवा शिष्य किती असेल, तर या 3000 मधून 2000 वजा करा जे विचारले त्या प्रश्नाचं उत्तर तुमचं बरोबर आहे. गणेश चव्हाण म्हणतात यस धन्यवाद. बालाजी बोंगाने लक्ष द्यायले का बाबा हे 20% म्हणजे 600 काउन आहेत हा प्रश्न पडणं साहजिक आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगितलं ना, सुरुवातीला असा कार्यक्रम होता 30% म्हणजे हे 70% सुरुवातीला. नंतर ते म्हणाले असं राहिलं नाही पाहिजे, म्हणजे सुरुवातीला काय होतं 600 ग्रॅम शिष्य होतं, 1400 ग्रॅम टीन होता. परंतु पुन्हा तुम्ही इथं 20 का आलेले, कारण तुम्हाला काय मिश्रणात 20% काय बनवायचे शिष्य बनवायचे, म्हणजे या 600 ग्रॅमला तुम्हाला 20% मध्ये कन्वर्ट करायचं, 30% नाही राहिलं पाहिजे. मग तुम्ही काय वाढवणार, काय वाढवणार तुम्ही वाढवणार टीन. टीन वाढवल्यामुळे शिष्य कमी होणार आणि मग तुम्ही या ठिकाणी काय करणार, बरोबर आहे, हे 20% म्हणजे 600 तर 100% म्हणजे किती 3000. आता तुम्ही याच्यामध्ये काय वाढवलं, बरोबर आहे का, या ठिकाणी याची मात्रा ऑलरेडी बी जास्तच आहे. हे 20% म्हणले हे किती असणार पाहा, 80%. याचा अर्थ याला 20% जर बनवायचा असेल, बरोबर आहे, तर 1000 ग्रॅम आपल्याला काय किती टीन पावडर मिक्स करावं लागेल, तर 1000 ग्रॅम टीन पावडर मिक्स करावं, बरोबर आहे. बघा ना प्रश्न काय आहे, प्रश्न काय आहे बघा ना, किती टीन मिसळल्यावर म्हणजे हा मिसळायचा आहे आपल्याला, म्हणजे ह्याला आपण वाढवलं 1000 ग्रॅमनं जर वाढवलं तर ह्याचं प्रमाण 30 किती होणार आहे, 20 होणार आहे. ते कसं आलं ते तुम्ही पाहून घ्या, बरोबर आहे का नाही. ह्याच्यापेक्षा जास्त एक्सप्लेन नाही करता येणार. आलत का सांगा, राईट. तीनशे ग्रॅम साखरेच्या द्रावणात, आता वेगळा प्रश्न पुन्हा, हे नवीन प्रश्न आहेत आपल्यासाठी आणि तुम्ही परत याला ट्रिक्स मागायली अवघड वाटायले, बरं आहे का नाही. तर एक्सच्या पद्धतीनं हा सोपा भाग जात आहे. 300 ग्रॅम साखरेच्या द्रावणात, समजून घ्या आता, 300 ग्रॅम साखरेच्या द्रावणात, साखरेच्या द्रावणात 300 ग्रॅम साखरेच्या द्रावणात, साखरेच्या द्रावणात 40% साखर आहे, 40% साखर आहे, साखर आहे 40% साखर आहे. ह्यात अजून किती ग्रॅम साखर मिसळावी, ह्यात अजून किती ग्रॅम साखर मिसळावी, किती ग्रॅम साखर मिसळावी, किती ग्रॅम साखर मिसळावी की नवीन द्रावणात 50% साखर राहील, की नवीन द्रावणात, नवीन द्रावणात 50% साखर राहील. आता पुन्हा वेगळा कार्यक्रम आहे, बरोबर आहे. पहिल्या दोन टाईप पाहिल्या, नंतर वेगळ्या टाईपचे दोन क्वेश्चन पाहिले, आता वेगवेगळ्या टाईपचेच क्वेश्चन आहेत. कारण हे प्रश्न मी तुम्हाला जे द्यायलो ते आपल्या याच्यात नाहीतच, बरोबर आहे खरं. त्यामुळे सारखा सारखा क्वेश्चन आला तर येईल बी, नाही तर नाही बी येणार. पर्याय लिहा 10 ग्रॅम 60 ग्रॅम. दहा आहे 60 आहे 40 आहे 80 आहे काय येईल.
करेक्ट आहे का, आताच्या सारखाच प्रश्न आहे का? शाबास, करेक्ट आलं तुमच्या सर्वांचं उत्तर, बरोबर आहे 60. 300 ग्रॅम साखरेच्या द्रावणात 40% साखर आहे. साखरेचं द्रावण म्हणजे पाणी आहे का नाही, साखरेमध्ये पाणी असते का नाही, 100% असते. मग इथे लिहा 300 ग्रॅम, या 300 ग्रॅम मध्ये इथे लिहितो मी 40% साखर आहे. साखर म्हणजे शुगर, बरोबर आहे, यस लिहितो त्याला. 40% साखर आहे म्हणजे उरलेलं 60% वॉटर आहे, पाणी आहे, पाणी डब्ल्यू, बरोबर आहे. 40% साखर आहे म्हणजे 60% पाणी आहे. मग आपल्याला विचारलंय 300 चे 40%, 3 × 12 = 120 ग्रॅम, बरोबर आहे. नंतर 180 ग्रॅम इथं येऊन जाईल, बरोबर आहे. काही प्रश्न? आता आपल्याला कशाची बरोबरी काय दिलेली आहे ते सांगा. 40% काय साखर आहे म्हणजे 60% पाणी आहे. मग मिक्स काय करायले तुम्ही आता, मिक्स काय, किती ग्रॅम साखरच वापस मिक्स करायची आपल्याला, बरोबर आहे. साखरच मिक्स करायची म्हणजे याचा प्रश्न संपला. किती ग्रॅम साखर मिक्स करावी, बरोबर आहे, माहित नाही. याचा अर्थ त्याचं प्रमाण किती झालं पाहिजे म्हणाले ते 50% झालं पाहिजे, बरोबर आहे, 50% झालं पाहिजे. मग आता साखर जे मिक्स करायचे त्याला बाजूलाच राहू द्या, बरोबर आहे. आणि या ठिकाणी प्रमाण 50% झालं पाहिजे. याचा अर्थ हे 50% म्हणजेच तुम्हाला काय सांगितलं, याच्यावर किती लिहिलेलं आहे, 180 आहेत. तर मग सांगा 100% म्हणजे किती असेल, उत्तर येते 360 ग्रॅम. मग 360 ग्रॅम हा एकूण कार्यक्रम आहे. ह्या 360 मधून हे आपले 300 पहिले ऑलरेडी आहे ते मायनस करा, उत्तर काय येते 60 ग्रॅम. ऑप्शन जे काय असेल 60 ग्रॅम ते बरोबर आहे. कळालं नाही कळालं, 360 मधून आपल्याला किती वजा करायचे, 300 वजा करायचे, 360 मधून 300 गेले, 60 ग्रॅम हे तुमचं आन्सर आहे, बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे किती, ह्यात अजून किती ग्रॅम साखर मिसळावी, तर 60 ग्रॅम साखर मिसळावी, बरोबर आहे. 60 ग्रॅम साखर मिसळावी म्हणजे नवीन द्रावणात 50% साखर राहील. आहे का काही प्रश्न? कळालं, ओके, धन्यवाद. पुढचा लिहा प्रश्न याच टाईपचा अजून समजण्यासाठी. थोडंफार समजून बी घ्यावा लागेल काय याच्यात एक्सप्लेन करणार, त्याच्या लक्षातच येईन झालंय आपण काय मिक्स करायला होतो, काय मिक्स करीन झालं, बरोबर आहे. 1 लिटर अल्कोहोल असलेल्या, 1 लिटर अल्कोहोल असलेल्या असलेल्या अल्कोहोल असलेल्या अल्कोहोल तथा पाणी, लक्षात राहते बरं, अल्कोहोल आणि पाणी असलेल्या मिश्रणात, अल्कोहोल आणि पाणी, पाणी असलेल्या मिश्रणात, मिश्रणात 1 लिटर अल्कोहोल आणि पाणी असलेल्या मिश्रणात 30% पाणी आहे, 30% पाणी आहे, 30% पाणी आहे, 30% पाणी आहे. आपल्याला विचारले तर त्या मिश्रणात किती अल्कोहोल मिळवावे, म्हणजे मिश्रण
मिश्रणात पाण्याचे प्रमाण 15% होईल. किती अल्कोहोल मिसळावे, त्या पाण्यात किती अल्कोहोल मिसळावे मिसळावे म्हणजे पाण्याचे प्रमाण 15% होईल. म्हणजे अल्कोहोल मिक्स करायचे आणि पाणी आपल्याला आता कमी करायचे. सेम आहे, प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचे मिली मिली मध्ये द्यायचे. तर हे 1 लिटरचा पहिल्यांदा मिली मध्ये करा. तुम्हाला माहित नसेल तर इथे लिहा 1 लिटर = 1000 ml असते. बरोबर आहे, 1 लिटर म्हणजे 1000 ml असते. बरोबर आहे, 1 लिटर मध्ये 1000 ml असतात. धन्यवाद अत्री गोंगे, गीता गरुड मॅडम. नवीन क्वेश्चन आहेत. पर्याय 1000 ml, 700 ml, 300 ml आणि 900 ml. 1000 ml, 700 ml, 300 ml आणि शेवटचा पर्याय आहे 900 ml. राईट, उत्तम दुबे, जाधव सुरेश, आपलं उत्तर राईट आहे. राठोड मॅडम करेक्ट आहे. काय आपल्याच पद्धतीने आले का ही आता सांगितलेली पद्धत लागू व्हायली? तिसरा प्रश्न सारखा चालू आहे. बरोबर आहे, मागचे 2 आणि हा 3रा क्वेश्चन सेम टू सेम आहे. काय अडचण नाही. 1 लिटरचा अर्थ लिहिता आला पाहिजे. 1000 ml बघा, गजानन लक्ष दे, 1000 ml कळालं इतकं तुला. प्रॉब्लेम तुला यालाय 30% पाण्यात. बर, 30% पाणी आहे वॉटर, 30% पाणी आहे म्हणजे 70% अल्कोहोल आहे. 70% काय अल्कोहोल आहे. 30% पाणी आहे म्हणजे 70% अल्कोहोल आहे. आणि तुला विचारले किती अल्कोहोल मिसळावे. किती मिसळावे माहित नाही, त्याचं उत्तर आता येणार आहे. किती मिसळावे त्याचं उत्तर येणार आहे. किती मिसळावे त्याचं उत्तर येणार आहे. पण पाण्याचं प्रमाण मात्र तुला काय 30%हून किती टक्के करायचे, 15% करायचे. मग हे करण्याच्या अगोदर तुला या 1000 चे 70% काढायचे. किती होतात 700 आणि 1000 चे 30% किती होतात 300. बस तुला लिहायचंय की 15% म्हणजेच 300, 15% म्हणजेच ते 300. मग तर 100% म्हणजे किती असेल. उत्तर आलं 100 × 300/15. उत्तर 15 × 2 = 30. 20 × 100 उत्तर आलं 2000 ml. मग 2000 ml हे एकूण कार्यक्रम, त्याच्यात 1000 ऑलरेडी आहे. 1 लिटर म्हणजे 1000 ml. तर आणखी किती मिक्स करावं लागेल, तर उत्तर लिहा पर्याय मध्ये होतं ml. उत्तर होतं 1000 ml पाणी मिक्स करावं लागेल, सॉरी अल्कोहोल मिक्स करावं लागेल. जर अल्कोहोल वाढवलं तर याचं प्रमाण कमी होईल का नाही होईल, 100%. 15% म्हणजे 300 तर 100 म्हणजे किती हे आलं का सांगा. अरे हे 300 कसे आले सांगू का, या 1000 चे 30% काढले गजानन. आणि हे 70% म्हणजे 700. बरोबर आहे का नाही. मग इथं 300 700 आले. आता तुला ह्या याकडे फोकस नाही केलं तरी चालतंय. तू तू प्रश्नाकडे फोकस कर आता की यामध्ये 700 मध्ये अजून किती ml अल्कोहोल मिक्स करावं. म्हणजे ह्या 300 चा कार्यक्रम जे इथं 30% होता तो 15% झाला पाहिजे. मग 15%चाच अर्थ हे 300 गृहित धरायचा. तर आपल्याला विचारले 100% म्हणजे किती, उत्तर येते 2000 ml. मग 2000 मधला 1000 तर ऑलरेडी एकूण मिश्रण आहे. मग एकूण मिश्रण 1000 आहे तर अजून किती टाकावं लागेल अल्कोहोल. दुसरं काय वाढवायचं का तुला, नाही. बरोबर, वाढवायचं काय, फक्त अल्कोहोल. मग अल्कोहोलच येणार तो आता 1000. गणेश 1-0 राहिला तुझा लिहायचा. उत्तर याला पाहिजे होतं या प्रश्नाचं 1000 ml. आलत का नाही कळालं तर ताण नका घेऊ. शेवटचा तास आहे. बरोबर आहे का नाही. शेकडेवारीवर ताण येऊ शकतो, त्याला काही अडचण नाही.
बरोबर, सगळेच कळावं असं काही नाही. मी ह्याला उदाहरण तुम्हाला हे सगळे आपल्याला न आलेले म्हणजे SSC CGL आणि बँकिंगला आलेले क्वेश्चन आहे, ह्याचे प्रश्न RS अग्रवाल या चित्रपटात आहेत, यांच्या पुस्तकात आहे, लक्षात राहू द्या. आणि RS अग्रवालचं पुस्तक आपले विद्यार्थी काही जास्त यूज करत नाही, कारण ते आपल्याला बँकिंगची तयारी करायची नाही. पण मी म्हणलं चला हे जमतंय, सोपे सोपे पहिल्या दोन पद्धती जमल्या ना त्या आपल्या होत्या, हे आता जे चालायले ना ते त्याच आहे. लिहा क्वेश्चन, प्रश्न लिहा. 15 अल्कोहोल आणि पाणी किंवा 15% अल्कोहोल, 15% नाही 15 लिटर लिहा, सॉरी हा 15 लिटर अल्कोहोल आणि पाण्याचे मिश्रण आहे. अल्कोहोल आणि पाणी या पाण्याचे, अल्कोहोल आणि पाण्याचे मिश्रण आहे, मिश्रण आहे, मिश्रण आहे, मिश्रण आहे. वेगळ्या टाईपचा द्यायला होता. या मिश्रणात अल्कोहोल आणि पाणी यांचे प्रमाण 1:4 आहे, 1:4 आहे. जर त्यात 3 लिटर पाणी मिसळले, आणखी मिसळले, तर नवीन द्रावणात अल्कोहोलचे प्रमाण काय? क्वेश्चन मार्क. परत ऐका, 15 लिटर अल्कोहोल आणि पाण्याचं मिश्रण आहे. नंबर दुसरी ओळ, या मिश्रणात अल्कोहोल आणि पाणी यांचं प्रमाण म्हणजे गुणोत्तर 1:4 आहे. जर त्यात 3 लिटर पाणी तुम्ही अजून मिसळलं तर नवीन द्रावणामध्ये अल्कोहोलचे प्रमाण काय असेल? ऑप्शन लिहायचे तर ऑप्शन लिहा. काही जणांना जरा जरा लक्षात आले ते काही सेकंदात सोडू शकतात. हा सारखा प्रश्न नाही पहिल्यासारखा, थोडासा चेंज आहे. 15% 16.203%, 17% आणि 18.12%. ऑप्शन नंबर 2 म्हणतायत काही जण.
हॅलो पाहता 15 लिटर अल्कोहोल आणि पाण्याचं मिश्रण आहे, किती जणांना अशा पद्धतीने सांगता आलं त्यांचं प्रमाण 1:4 आहे, म्हणजे 15 चे असे 2 पार्ट करायचे, बरोबर का नाही? 4 आणि 1 5 हे दोघं मिळून आहे ना, 5 3 15 करा सरळ सरळ, किती येते 3, मग 3 ने याला गुणा, तुमचं उत्तर येऊन जात आहे 15 लिटर पैकी 3 पहिल्यांदा काय आहे अल्कोहोल, अल्कोहोल किती आलं रे 3 1 3 आणि पाणी किती आलं 3 4 12, हे वॉटर आहे हे अल्कोहोल आहे, क्लिअर आहे? सांगा लवकर, 3 आणि 12 आलं का नाही? बघा त्याचं प्रमाण 3 1 3 3 4 12, 1:4 यायले, कसं काढलं मी 1:4, बरोबर, या दोघांची बेरीज केली 5 येते, 5 ने याला भाग दिला, 5 3 15 3 हे प्रमाण आलं, मग याला गुणलं 3 1 3, याला गुणलं 3 4 12, मग मला कळालं की अल्कोहोल 3 लिटर आहे, अल्कोहोल 3 लिटर आहे आणि पाणी जे आहे ते 12 लिटर आहे, क्लिअर आहे? मग आता आपल्याला असं विचारलं त्या 3 लिटर पाणी अजून मिक्स करायचंय, ओके 3 लिटर पाणी अजून मिक्स करा, मग मला सांगा हे किती होते ते महत्वाचं नाही, अख्खं द्रावण 15 लिटरचं किती होईल रे, 18 होईल ना, बरोबर का नाही? 18 होईल, अख्खं द्रावण किती होईल, 15 आणि 3 18, 3 लिटर पाणी मिक्स केले 18 होईल, आणि 18 मध्ये काय विचारले अल्कोहोल किती लिटर आहे 3 लिटर आहे, मग 18 ला 3 ते 100 ला किती, उत्तर 3 6 18, बरोबर का? आणि 6 ने याला भाग दिला 16 6 96, उत्तर 16.203%, आन्सर समाप्त. हे झालेला प्रश्न आहे पण तुमच्या लक्षात नाही, कार्यक्रम आपला ऑलरेडी झालेला आहे, फक्त त्यालाच मी प्रमाणामध्ये घेतलं होतं. चला परत सांगतो 15 लिटर आहे, त्याच्यात पाणी आणि अल्कोहोलचं प्रमाण 1:4 आहे, म्हणजे 1:4 हे पाणी आणि अल्कोहोलचं प्रमाण आहे, तिथे दोघांची बेरीज करा 4 आणि 1 5 येते, 5 ने 15 ला भागले तुम्हाला ती समान पट मिळते, समान पट आली 5 3 15 3, आता या 3 ने तुम्ही त्या 1 ला गुणा, म्हणजे 3 1 3 3 हे अल्कोहोल येते, पहिल्यांदा अल्कोहोल आहे 3 4 12, नंतर पाणी येते, मग 3 आणि 12 हे तुम्हाला दोघं अलग अलग झाल्यानंतर पाणी मिक्स करायचे 3, काय काय नाही डायरेक्ट मी केलं असतं तर जमलं असतं, पण मला तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायचं होतं म्हणून सांगितलं की आता एकूण जे द्रावण झालं ते 18 लिटरचं झालं, कारण द्रावणामध्ये 15 ऑलरेडी होतं, 3 पाणी मिक्स केलं 18, मग 18 मध्ये अल्कोहोल किती आहे सांगा, हे तुम्हाला कळणं गरजेचं होतं, अल्कोहोल याच्यात 3 आहे, मग 18 मध्ये 3 आहे तर 100 मध्ये किती आहे, 3 6 18, आणि 6 ने 100 ला भाग दिला, उत्तर येते 16.203%, 100 ने 6 ला भाग दिल्यावर काय येते 16.203%. काही प्रश्न आहे का, 3 आणि 12 कशा आले कळालं नाही का अजून बी, बरोबर आहे का नाही? अरे यार मला 1:4 हे तर तोंडीच कळायला पाहिजे, 15 चे असे 2 पार्ट करायचे ज्याचं उत्तर 1:4 आलं पाहिजे, तर मी काय करणार, पार्ट करायला अवघड चाललंय ना, तर या दोघांची बेरीज करणार 4 आणि 1 5 5 3 15, मग मला कळालं हा 3 चा पार्ट आहे हा 12 चा पार्ट, 3 1 3 3 4 12, म्हणजेच 1:4 होते, 3 1 3 3 4 12 म्हणजेच 1:4 होते, लक्षात आले का? परत सांगायचं अजून, आता 15 लिटरचे 2 पार्ट पडता आले का, मग एकूण द्रावण किती झालं 18 18 मध्ये अल्कोहोल किती झालं 3, मग 18 ला 3 तर 100 ला किती, उत्तर येते 16.203%. धन्यवाद, बऱ्याच जणांच्या लक्षात यायले, बरेच जण कोमात आहेत, काही अडचण नाही, आजचा हा टॉपिक बेसिक सहित आपण कवर करू उद्याच्या तासिकेत, काही काळजी करू नका. आता लिहू आपण पुढचं उदाहरण, एक शेवटचं महत्वाचं, जे की उद्या शिकवणार आहेत आपण त्या टाईपचे प्रश्न. सांगा कसाही फिरून प्रश्न येऊ शकतो, मिश्रण म्हणजे तुम्हाला काय मजाक वाटला का, आपण सगळंच घेणार होतो, फक्त तुम्हाला एक्सप्लेन करून सांगताल येताना काही जणांना प्रॉब्लेम यायला. 30% सांद्रता असलेले अल्कोहोल 30% सांद्रता असलेले अल्कोहोल 50% सांद्रता असलेले अल्कोहोल सोबत 50% सांद्रता असलेल्या अल्कोहोल सोबत कोणत्या गुणोत्तरात मिसळावे. आता गुणोत्तर दिलं होतं, आता आपल्याला गुणोत्तर विचारलंय, कोणत्या गुणोत्तरात मिसळावे, की 35% सांद्रता असलेली अल्कोहोल मिळेल, की 35% सांद्रता
असलेले अल्कोहल मिळेल, अल्कोहल मिळेल असा प्रश्न आल्यावर काय करायचं ते पहा. आता ऑप्शन लिहा, 2 जसे 1, 3 जसे 1, 3 जसे 1, तिसरा लिहा 6 जसे 7 आणि 3 जसे 5. करेक्ट, उत्तम दुबे. इथे लोड घ्यायचा नसतो अजिबात, इथे लिहायचं असते डायरेक्ट उद्या शिकू आपण ह्या कार्यक्रम नंबर 1 ला. पहा, 30% सांद्रता असलेले अल्कोहोल आहे, दोन घटना कशा मिक्स करायच्या, नंतर 50% सांद्रता असलेले अल्कोहोल आहे, बरोबर आहे, आणि या दोघायला मिळून तुम्हाला इकायचे कोण्या प्रमाणात, बरोबर आहे, जे काही मिसळायचे कोण्या प्रमाणात मिसळावे असं विचारले तर आपल्याला विचारले 35% कार्यक्रम आला पाहिजे नवीन गुणोत्तरात. तर काय करायचं पहा, 30% दिलेलं आहे, 50% दिलेलं आहे, 35% आपल्याला विचारले बाबा कोणत्या गुणोत्तरात मिसळावे म्हणजे 35%. आता गुणोत्तर कसं मिळते ते पहा गजानन, या ठिकाणी लिहितो मी. आता पहा, 50 मधून 35 गेले, 35 आणि 5 40 15 आले, 30 मधून 35 गेले, 5 आले, उत्तर येतं याचं 5 1 5, 5 3 15, 3 जसे 1 हे तुमचं आन्सर आहे. क्लिअर आहे, पर्याय मध्ये आहे का पहा, 30% 50% दिलंय, बरोबर आहे, कोणत्या गुणोत्तरात मिसळावे की 35% होईल, 35 मधात लिहायचे, 50 मधून 35 गेले, 15 राहिले, दोघांची वजाबाकी, या दोघांची वजाबाकी 5 आली, मग आता 5 आणि 15 भाग जाते 5 ने, 5 1 5, 5 3 15, उत्तर 3 जसे 1 आन्सर. राईट आहे आदिनाथ, 3 जसे 1. तुम्ही सोडून पहा, एक उद्या सगळे प्रश्न असे सोडवायचे टोटल, बरोबर आहे का नाही, जे की मिश्रणावर आधारित असतील. आणि आजच्या भागातलं जे न समजलेला कार्यक्रम आहे, 25% इथे लिहा, 25% अल्कोहोल असलेल्या सांद्रता असलेल्या अल्कोहोल, नंतर 50% अल्कोहोल, बरोबर राईट, नंतर तिसरे लिहा कोणत्या गुणोत्तरात मिक्स करावे, किस अनुपात में इसे मिलाया जाए कि नए मिश्रण में 40% अल्कोहोल हो, या ठिकाणी 40% आहे. प्रश्न हिंदीमध्ये रे मराठीत कन्वर्ट करावा लागायला, 25% अल्कोहोल वाले मिश्रण को 50% अल्कोहोल वाले मिश्रण में किस अनुपात में मिलाया जाए कि नए मिश्रण में 40% अल्कोहोल हो, 1 जैसे 2, 2 जैसे 1, 1 2 जैसे 3, 3 जैसे 2. इथे लिहा 1 जैसे 2, 2 जैसे 1, 3 जसे 2, 2 जसे 3. कमॉन, करेक्ट, 25% सांद्रता असलेले, नंतर 50% सांद्रता असलेले, या ठिकाणी आपल्याला विचारले की बाबा 40% प्रमाण झालं पाहिजे, या दोघांतला फरक 50 मधून 40 गेले, 10 राहिले, 45 40 मधून 25 गेले, 15 राहिले,
पाच दोन्ही दहा, पाच त्रिक पंधरा, गुणोत्तर म्हणल्या दोघायला भाग दिला, उत्तर आलं दोन जसे तीन. ऑप्शन नंबर थ्री हे तुमचं आन्सर आहे. क्लिअर आहे? हे याला म्हणतात एलिगेशन. एलिगेशन मिक्सचर अँड एलिगेशन मधला हा एलिगेशनचा पार्ट आहे. बरोबर का नाही? इथं आपल्याला एका युनिटची खरेदी किंमत, दुसऱ्या वस्तूची खरेदी किंमत आणि मध्ये जे दिलेलं असते ती असते त्यांची सरासरी किंमत. बरोबर आहे? आणि त्याच्याहून आपल्याला करायचं असते या दोघांची वजाबाकी. तर पहिल्यांदा 25% अल्कोहोल आहे, नंतर 50% अल्कोहोल आहे. कोणत्या गुणोत्तरात मिक्स करावे म्हणजे 40% अल्कोहोल होईल? म्हणजे याला 40 बनवायचे, याला 40, या दोघांची सरासरी ऍव्हरेज 40 बनवायचे. मग 50 मधून 40 गेले तर 10 राहतात, 40 मधून 25 गेले 15 राहतात, 10 जसे 15 जर आपण कट केलं तर 2 जसे 3 येतात, हे तुम्हाला माहीत पाहिजे. बरोबर आहे? ओके गणेश शोवा. चला विषांतर करू आपण या प्रश्नामध्ये. जे शेवटचे दोन प्रश्न लक्षात आले नसतील कोणते, त्याला स्टार करा. अख्ख्यालाख्य प्रश्न लक्षात आले नाही असं होऊ शकत नाही. पहिले 5 प्रश्न तर आपलेच होते, जे दैनंदिन नियमी आपण शेकडेवारीत घेत होते पहिले 5. म्हणून अर्धा पिरियड तर तिथं संपलता. त्याच्या बाद जे 5, 6, 7 झाले असतील, त्या 7 पैकी 3, 4 आले असतील, 2, 3 आले नाही. जे 3 आले नाही ते राईट डाऊन करा. उदीच्याला आपण त्याच्यावर डबल चर्चा करू, ठीक आहे? विथ कन्सेप्ट करू चर्चा. बाबा हे नेमकं असं का होतंय, बरोबर ना? कन्फ्युजनच नाही. मी काय केलं, एक सारखे प्रश्न आणाय पाहिजे होते तर अलग अलग आले माझ्याशान, त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज झाले असतात. पहिला वेगळ्या टाईपचा परीक्षक कसं येत आहे, पहिला शेकडेवारी तर दुसरा सरासरी, तिसरा काळकामी, एक तर चौथा भूमिती, तर 5वा बीजगणित, तिथं कुठं सारखं येत आहे. मग ही सवय तुम्हाला आतापासून लावाय पाहिजे. पण हा धडाच नवीन आहे आणि त्याच्यात पुन्हा अलग अलग टाईपचे प्रश्न झाले, त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन झालं. मला असं वाटलं की जे मागचा प्रश्न आहे पुढचा सेम आहे, त्यामुळं मला प्रॉब्लेम वाटला. तुम्हाला बी तसं काही वाटलं असेल तर आपण नक्की उदीच्याला याला रिपीट समजून सांगू. ओके धन्यवाद. बरेच जण म्हणतात समजले सर. ओके खुश करण्यासाठी तर म्हणत ना. खरंच कळालंय ना? हो नाही तर काय मास्तर नाराज दिसायला आज. ओके चालतंय, धन्यवाद. समजलं असेल तर अभिनंदन आहे, नसेल समजलं तर मीच कमी पडलो समजून सांगण्यात असं गृहीत धरतो. आणि उदीच्याला परत तुम्हाला ते 2-4 समजून सांगतो. जे नाही समजले त्याला लिखाण करा आणि मला व्हॉट्सअपला वगैरे पाठवा किंवा आपल्या ग्रुपवर. कोणचे प्रश्न रिपीट घ्यावा बा आजच्या तासिकेचे आपण रिपीट करू, ठीक आहे? आजच्या ना हा तास संपला असं होत नाही, आपण अख्खा धडा रिवाईज करणारच आहे. तर रिवाईज करत असताना हे प्रश्न आपण त्याच्यात मुद्दा म्हणून वापस आणूता रिवाईज करा. तुम्हाला माहिती आहे पूर्ण धडा संपल्यानंतर आपण त्याला एकदा रिवाईज करतो. तर उद्याचे नाव टाका वाटलं तर रिवाईज, किंवा उद्याचं नाव टाका एलिगेशन मिक्सचर. सगळे परसेंटेजवरचे मिक्सचरचे प्रश्न पाहू, 0 पासून ते 0 पर्यंत सगळे. तिथं मात्र तुमच्या लागी क्वेश्चन आणतो. एक मी समजून सांगतो, दुसरा तिसरा तुम्हाला देतो, पुन्हा दुसरी टाईप मी समजून सांगतो, दुसरा देतो, असं करू आपण, ठीक आहे? काय अडचण नाही. मला वाटलं आपलेच शेकडेवारीचे प्रश्न आपण घेऊ. ओके गणेश चव्हाण, ऍड करतो तुम्हाला, तुमचा नंबर पाठवा ना. यूट्यूबला घ्या, खूप प्रॉब्लेम येते. भुरके मॅडम म्हणतायत सर यूट्यूबला घ्या. बर चालते, उद्यापासून यूट्यूब लाईव्ह घेऊ. मग काय यूट्यूब लाईव्ह घेतल्या मॅडम, सगळं जगच बघतंय. तुम्ही पैसे भरलेत, बाकीच्यांना फुकटच दिसणार. मग तुम्हाला ताण येईल ना आणि बाकीच्यांना दिसल्यावर पाहू आपण. त्याच्यावर सोल्युशन चालू आहे. तुमचं नेट 1 तासाच्या वर चालत नाही. आता 1.5 तास झाला आणि 1.5 GB पॅक असेल तर ते संपला असेल, आणि संपल्यामुळं प्रॉब्लेम यायला सुरुवात होते, ठीक आहे? काय अडचण नाही. ओके तास रिपीट करा मग तुम्ही एकदा डबल. आणि काही प्रश्न असेल तर आजच्या आज विचारू शकत असले तर आजच्या आज विचारा, नाही तर उद्याच्याला आपण रिपीट सांगू, ठीक आहे? आता हे जे प्रश्न आपण घेतले कालपासून, 16 तारखेचे लेक्चर आणि 17 तारखेचे लेक्चर अजून अपलोड झालेलं नाही. बरोबर आहे? टीम सोबत बोलणं सुरू आहे, काहीतरी इश्यू आहे तुम्हाला सांगितलं म्हणून परत परत तेच विचारू नका. ते लेक्चर 2 कवा मिळणार आहे? आजचं बी लेक्चर व्हायला कदाचित वेळ लागू शकते. तर त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आज, तर संध्याकाळपर्यंत 3ही लेक्चर येऊन जातील. आजचं बी, कालचं बी, परवाचं बी, ठीक आहे? ते कुठंच गेलेलं नाही. आपण ॲपवर घ्यायला म्हणल्यावर रोज झालंय अपलोड, तर ते बी होणारच आहे. फक्त काही कारण असतो कशामुळे वेळ लागायला, त्याच्या आता आपलं तेवढं कम्प्युटरचं नॉलेज नाही आहे. बरोबर का नाही? तिकडं ते ॲपवाल्याला तर आपलं भांडण चालू आहे की बाबा तुम्हाला पैसे दिलेत आम्ही असं तसं. त्याला बोलायलो मी रोजच, पण ते म्हणतात इश्यू आहे सर थोडासा टेक्निकली. चालतंय, ओके. 10 मिनिट वेळ बाकी आहे, नवीन चॅप्टरला सुरुवात करायची तर आपण करू शकतो.
चॅप्टरचं नाव आहे मराठीचा समास. बरोबर आहे, प्रयोग आपला संपला होता. प्रयोगावर वाटलं तर प्रश्न काल तुम्हाला टाईप झाले पण तुमच्यापर्यंत पोहोचले नाही त्याच्यावर प्रश्न विचारण्यापेक्षा समासाला सुरुवात करू आपण, काही अडचण नाही. पा लक्ष द्या, समास धन्यवाद सचिन. पाहता समास हा शब्द, समास हा शब्द समाधिकस या संस्कृत धातूपासून तयार झाला असून याचा अर्थ एकत्र करणे असा होतो. याचा अर्थ एकत्र करणे असा होतो. समास हा शब्द समाधिकस या संस्कृत धातूपासून तयार झाला असून याचा अर्थ एकत्र करणे असा होतो. दैनंदिन व्यवहारात ज्या पद्धतीनं पैशांची काटकसर आपण करतो त्या पद्धतीनं बोलताना आपण शब्दांची काटकसर करतो, हे माहित आहे का? पैशांची काटकसर सर्वांना माहित आहे पण शब्दांची काटकसर सर्वांना माहित नाही. तर शब्दांची काटकसर काय भानगडे तुम्हाला सांगतो. बोलत असताना आपल्याला जर असं बोलायचं की पुरण घालून तयार केलेली पोळी खावा म्हणायलो तर आपण पुरण घालून तयार केलेली पोळी एवढं न म्हणता आपण फक्त पुरणपोळी म्हणतो. बटाटे घालून तयार केलेला वडा तयार आहे का असं न म्हणता आपण बटाटे वडा म्हणतो. किती मोठे शब्द झाले हे पाहा ना, बटाटे घालून तयार केलेला वडा. एवढ्याबद्दल वाचवण्यासाठी आपण काय लिहिलं, फक्त लिहिलं बटाटे वडा. मसाला घालून तयार केलेला भात खावा म्हणायलो असं न म्हणता तुम्ही मसाला भात असं म्हणता. बरोबर आहे, मसाले घालून तयार केलेला भात म्हणजे मसाला भात. कांदे घालून तयार केलेले पोहे असं न म्हणता कांदे पोहे म्हणतो आपण. बरोबर आहे, तर सांगण्याचा उद्देश क्रीडेसाठी असणाऱ्या अंगणावर मला खेळायला जायचे आहे असे न म्हणता तुम्ही क्रीडांगण असं म्हणता. मग हे या ठिकाणी जी शब्दांची काटकसर करायले, ह्या काटकसर करून जो शब्द तयार व्हायलाय या शब्दाला सामासिक शब्द असं म्हणतात. काटकसर करून जो शब्द तयार व्हायलाय त्याला सामासिक शब्द म्हणतात. त्या शब्दाची ही जी काही फोड तुम्ही केली याला विग्रह असं म्हणतात. बरोबर, याला विग्रह म्हणतात. म्हणजे आता जे मी उदाहरण सांगितलं, कांदे पोहे हा सामासिक शब्द आहे, बटाटे वडा सामासिक शब्द आहे, मसाला भात सामासिक शब्द आहे, आई वडील पाप पुण्य धर्म अधर्म न्याय अन्याय अजन्म हे किंवा नवरात्र हे सगळे सामासिक शब्द आहे. याची आपण आता फोड केली, नवरात्र नवरात्रींचा समूह, बटाटे वडा तर आपण सांगितले, मसाला भात सांगितले, आई वडील आई आणि वडील. बरोबर आहे, म्हणजे सामासिक शब्दापासून आपण विग्रह बनवला, विग्रहापासून आपण सामासिक शब्द बनवला. बरोबर आहे, ही जी वापस बनवण्याची प्रक्रिया आहे यालाच आपण समास म्हणतो. म्हणजे समासाची व्याख्या ऐकायची असेल तर परत ऐका, शब्दांची काटकसर करून, शब्दांची काटकसर करून त्यापासून एकच शब्द किंवा जोड शब्द बनविण्याच्या प्रक्रियेला समास म्हणतात. बरोबर आहे का नाही? शब्दांची काटकसर करून त्यापासून एकच शब्द किंवा जोड शब्द बनविण्याच्या प्रक्रियेला समास म्हणतात. या प्रक्रियेमधून तयार झालेल्या शब्दाला सामासिक शब्द म्हणतात. या ठिकाणी दिसायला आणि या सामासिक शब्दाची फोड करून दाखविल्यास याला विग्रह म्हणतात. म्हणजे बटाटे वडा सामासिक शब्द आहे तर त्याचा विग्रह केल्यावर काय आलं, बटाटे घालून तयार केलेला वडा. अजन्म हा सामासिक शब्द आहे तर जन्मापासून ही त्याची फोड झाली म्हणजे विग्रह झाला. मग सामासिक शब्दामध्ये कमीत कमी किती शब्द आहेत तुम्ही बघून घ्या. सामासिक शब्दाचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगायलो, सामासिक शब्द म्हणजे असा शब्द असतो ज्यामध्ये कमीत कमी दोन शब्द असतात. बरोबर आहे, आतापर्यंत सांगितलेले उदाहरण पाहून घ्या. पहिलं पाहिलं अजन्म, कॉमा देऊन लिहितो. आता लिहिलेलं कांदे पोहे लिहा, कांदे पोहे. तिसरं वेगळ्या टाईपचं लिहा, नवरात्र. अजून वेगळ्या टाईपचं द्यायचं असेल तर नीळकंठ, नीळकंठ. बरोबर आहे, आता पहा कोणता याच्यापैकी शब्द घ्या, अजन्म घ्या, कांदे पोहे घ्या, नवरात्र घ्या, ना नीळकंठ. किती शब्द दिसायले, दोन. एक आहे नीळ, दुसरा आहे कंठ. एक आहे नऊ, दुसरा आहे रात्र. कांदे आहे, पोहे आहे. इथं आ नावाचा एक शब्द आहे आणि जन्म नावाचा एक शब्द आहे. म्हणजे सामासिक शब्दात कमीत कमी किती शब्द असतात, उत्तर दोन शब्द असतात. ठीक आहे, या दोन शब्दापैकी कोणता शब्द महत्वाचा, त्याला काही जण पदवी म्हणतात शब्दाला, पहिलं पद आणि दुसरं पद. या दोन पदापैकी कोणतं पद महत्वाचं आहे या दोन पदापैकी? बरोबर आहे, पहिलं महत्वाचं आहे का दुसरं महत्वाचं आहे, यावरून समासाचे चार प्रकार ठरविण्यात आलेले आहेत. म्हणून सामासिक शब्दावरून समासाचे प्रकार ठरवले. जर पहिलं पद प्रधान असेल त्याला नाव द्या अव्ययभाव समास. बरोबर आहे, जर दुसरं पद महत्वाचं असेल तर त्याला नाव द्या तत्पुरुष समास. दोन्ही पद महत्वाचे असतील त्याला नाव द्या द्वंद्व समास. आणि दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाला मान दिला जात असेल
तर बहुव्रीही समास. समासाचे प्रकार किती? चार. बरोबर आहे. आतापर्यंत कन्सेप्ट आपण पाहिल्या, तीन ते चार कन्सेप्ट पाहिल्या. पहिली कन्सेप्ट कळाली, समासाची व्याख्या, शब्दांची काटकसर करून त्यापासून एकच शब्द किंवा जोडशब्द बनविण्याची प्रक्रिया म्हणजे समास. या प्रक्रियेमधून तयार झालेल्या शब्दाला सामासिक शब्द म्हणतात आणि सामासिक शब्दाची फोड करून दाखविल्यास त्याला विग्रह म्हणतात. सामासिक शब्दात कमीत कमी दोन शब्द किंवा दोन पद असतात. या दोन पदापैकी कोणतं पद महत्वाचं यावरून समासाचे प्रकार ठरण्यात आलेले. मग दोन पदापैकी पहिलं महत्वाचं असेल तर अविभाव समास, दुसरं पद महत्वाचं असेल तर तत्पुरुष समास, दोन्ही पद महत्वाचे असतील तर द्वंद्व समास, दोन्ही महत्वाचे नसून तिसऱ्या पदाला मान दिला जात असेल तर बहुव्रीही समास. क्लिअर आहे. हे बेसिक आहे, लक्षात राहू द्या. ह्या पाच कन्सेप्ट तुम्हाला कळाल्या तर आता समासाचे प्रकार आपण या ठिकाणी पाहायला मोकळे झालो. बरोबर आहे का. मग आपल्याला तत्पुरुषचे पुन्हा सात प्रकार बघायचे. बरोबर आहे का नाही. द्वंद्व समासाचे प्रकार बघायचे. बरोबर. नंतर बहुव्रीही समासाचेही प्रकार बघायचे. परंतु हे इथपर्यंत लक्षात आलं असेल तर सांगा. मग आता जाऊ आपण पुढं. अविभाव समास, समासाचा पहिला प्रकार कोणता आहे? अविभाव समास. आता काय आहे अविभाव समास? तर आताच व्याख्या सांगितली, ज्या सामासिक शब्दाचे पहिले पद महत्वाचे असते, बरोबर आहे का नाही, त्याला आपण अविभाव समास म्हणतो. इयत्ता सातवीला एवढीच व्याख्या केलेली, पण आपण कशी लक्षात ठेवायची स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते लक्षात घ्या. ज्या सामासिक शब्दाचे पहिले पद बहुधा अव्यय असून, बरोबर आहे, अव्ययाचा अर्थ लवकरच कळेल आता, उपसर्ग. बरोबर आहे. ज्या सामासिक शब्दाचे पहिले पद बहुधा अव्यय असून याचा वापर वाक्यात क्रियाविशेषणासारखा केलेला असतो. बरोबर आहे का नाही. परत एकदा ऐका, तीन कन्सेप्ट महत्वाचे आहे. ज्या सामासिक शब्दाचे पहिले पद अव्यय असून ते महत्वाचे असते, ज्या सामासिक शब्दाचे पहिले पद अव्यय असून ते महत्वाचे असते व याचा वापर वाक्यात क्रियाविशेषणासारखा झालेला असतो, त्याला अविभाव समास म्हणतात. किती घटना बाहेर आल्या? तीन. पहिली घटना, अविभाव समासाचं पहिलं पद हे उपसर्ग असते. नंबर दोन, दुसरं घटना महत्वाची काय कळाली, की अविभाव समासाचं पहिलं पद हे महत्वाचे असते किंवा प्रधान असते. तिसरी घटना आपल्या लक्षात आली की याचा वापर वाक्यात क्रियाविशेषणासारखा केलेला असतो, म्हणजे त्याची जात क्रियाविशेषण असते. तीन घटना व्याख्येतून बाजूला काढल्या. आता आपण अविभाव समासाचं प्रत्यक्ष उदाहरण पाहू शकतो. बरोबर आहे. त्यामध्ये नंबर एकला संस्कृत उपसर्ग जोडून तयार झालेली आहेत, काही फारसी उपसर्ग जोडून तयार झालेली अविभाव समासाची उदाहरणे, तर काही मराठीमध्ये शब्दांची द्विरुक्ती होऊन बनलेली उदाहरणे. बरोबर आहे. संस्कृत, फारसी. बरोबर आहे. उपसर्ग माहित आहे का सर्वांना? शब्दांच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात, शब्दांच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात त्याला उपसर्ग म्हणतात. उपसर्ग वाक्यात स्वतंत्रपणे वापरता येत नाही. म्हणजे मी आता जे बोलायलो, उदाहरणार्थ आ, यथा, किंवा इकडल्या साईडला लिहितो उदाहरण मावले पाहिजे आपले. पहिलं लिहा आ, दुसरं लिहा यथा, तिसरं लिहा प्रति, चौथं लिहा वी. हे जे दिसायले तुम्हाला हे आ, यथा, प्रति, वी, हे मी कुठं जोडणार आता शब्दांच्या पूर्वी? यांना काय म्हणायचं? उपसर्ग म्हणायचं. आ, यथा, प्रति आणि वी. इकडे लिहिले फारसी मधले दर, हर, गैर, बीन आणि बे असे लिहिले 2 मिनिटांसाठी. बरोबर. यांना बी उपसर्गच म्हणायचं. पण हे फारसी भाषेतले उपसर्ग आहेत, ते संस्कृत भाषेतले. आता हे उपसर्ग जोडून मी जे शब्द बनवायलो त्याला उपसर्गटित शब्द म्हणायचं. आणि उपसर्गटित हा शब्द अविभाव समासाचं उदाहरण का आहे? कारण त्याची जात क्रिया विशेषण आहे. सगळेच उपसर्ग घटित शब्द अविभाव समासात येतात का? उत्तर नाही आहे. असेच उपसर्गटित शब्द अविभाव समासात येतील ज्यांची जात क्रिया विशेषण म्हणून वापरता आली पाहिजे वाक्यात आपल्याला. जसं की आपासून तुम्ही लिहिलं अजन्म. बरोबर आहे. आपासून लिहिलं आमरण. बरोबर आहे. अजन्म म्हणजे जन्मापासून, आमरण म्हणजे मरेपर्यंत. आचा अर्थ होतो पासून किंवा पर्यंत. आचा अर्थ काय होतो? पासून किंवा पर्यंत असा अर्थ होतो आचा. मग आता पहा, आ हे पद महत्वाचं आहे, जन्म हे मुळात नाउन आहे आणि आ हे पहिलं पद आहे, जन्म हे दुसरं पद आहे. जन्माची जात, जन्म ह्या शब्दाची जात काय होती? नाम. परंतु अजन्म या शब्दाची जात काय आहे? क्रियाविशेषण. म्हणजे नामाला क्रियाविशेषण बनवायला भाग कोणी पाडलं? आ या उपसर्गाने. म्हणून आ महत्वाचं आहे, म्हणून आ प्रधान आहे. पहिलं पद महत्वाचं त्यामुळे म्हणायलो मी अजन्म. आमरण, मरण हे नाउन आहे. आमरण हे नाउन नाही, आता हे क्रियाविशेषण आहे. म्हणजे जात बदलण्यास भाग पाडणारा भाग कोणता आहे? याच्यातला आ आहे. किंवा हे सगळेच उपसर्ग आहेत म्हणून हे महत्वाची असतात. मूळ शब्दाची ती जातच बदलून टाकतात. म्हणजे हे सर शब्दाच्या पूर्वी जोडले की यामुळे त्याची जात क्रियाविशेषण होते,
मग क्रियाविशेषण जात बनवायला जिम्मेदार हे आहेत म्हणजे यांना भाव द्यावा लागेल का नाही? येस. म्हणून हे महत्वाचं असते पहिलं पद. ठीक आहे, याच्यात पहिलं पद आहे आ, दुसरं पद आहे जन्म, याच्यात आ, दुसरं आहे मरण. इथं यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे, यथाक्रम म्हणजे क्रमाप्रमाणे, प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी, प्रतिक्षण म्हणजे प्रत्येक क्षणाला, बरोबर आहे. वी पासून व्यर्थ याचा अर्थ होतो अर्थाशिवाय, बरोबर आहे. प्रत्येक क्षणाला, प्रति म्हणजे प्रत्येक, यथा म्हणजे प्रमाणे, यथाचा अर्थ होतो प्रमाणे, प्रतीचा अर्थ होतो प्रत्येक, म्हणून इथे येते प्रतिक्षण प्रत्येक क्षणाला, प्रतिदिन प्रत्येक दिवशी, यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे, काउंट यथाचा अर्थ प्रमाणे होते. लक्षात घ्या, हे सगळे पहिले पद आहेत आणि हे महत्वाचे आहेत. या सगळ्यांची जात काय आहे? अविभाव समास आहे, बरोबर आहे. जात विचारल्यावर क्रियाविशेषण आहे, हे लक्षात ठेवा. आता दर पासून लिहिलं तुम्ही दररोज, फारसी भाषेतला आहे. हर घडी हर पासून लिहिलं, गैरपासून गैरहजर, बरोबर आहे. बिनधास्त पास्ट एवढ्यासाठी लिहालो, आपला टाइम संपलेला आहे, बरोबर आहे. आणि बेपासून लिहिलं बेशक, शंका न घेता. बिनधास्त म्हणजे धास्तीशिवाय, गैरहजर म्हणजे हजेरीशिवाय, हर घडी बरोबर आहे, दररोज म्हणजे प्रत्येक दिवशी. हे जे शब्द दिसायलेत मी जितके बोर्डवर आता लिहिले, हे सगळे उदाहरणं अविभाव समासाचे. मग दररोज पासून तुम्ही दर साल, दररोज, बरोबर आहे का नाही, दरवर्षी असं लिहू शकता. हर घडी, हर रोज, गैरहजर, गैरशिस्त, बिनधास्त, बरोबर आहे. त्याच्यानंतर बेशक, बरोबर आहे. बेपर्वा, पर्वा न करता, असे जर शब्द आले तर ते फारसी गटातले उपसर्ग असतात. आणि हे जे तुम्ही शब्द बनवायले याची तुम्हाला फोड बी यायला पाहिजे आणि त्याचा आन्सर बी तुम्हाला सांगता यायला पाहिजे की हे अविभाव समासच आहे आणि का अविभाव समास आहे. क्लिअर आहे? या पद्धतीने आपल्याला अविभाव समासाची सुरुवात आणि समासाची प्रस्तावना या ठिकाणी करता येते. मराठी भाषेचे द्विरुक्ती होऊन बनलेले अविभाव समासाची उदाहरणं याला रिवाइज करताना आपण पाहू. चालते का? वेळ संपला, ते म्हणते आता 30 सेकंद राहिलेली आहे, तर बरोबर आहे. त्यामुळे आपला शेवट गोड होणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर नाराज होऊ नका. आजचा तास कळाला नसेल तर मी याला वापस रिपीट करतो. उद्या तुम्ही समजलं असं म्हणले तरच आपण पुढचा टॉपिक चालू करू. नफा तोटा काळजी करू नका. ठीक आहे, एखाद्यावर होतोय कार्यक्रम, थांबू आपण. धन्यवाद सहकार्याबद्दल, पार्टी आभारी आहे.